रामराम शेतकरी राम मित्रांनो कांदा तस्करी बाबत कालच बातमी समोर आली होती मित्रांनो कांदा तस्करी विरोधात आता ग्राहक मंत्रालय कस्टमकडे तक्रार करण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्राने केलेले निर्यात बंदी व भारतीय कांद्याला श्रीलंका बांगलादेश दुबई मलेशिया या देशामधून असलेली सर्वाधिक मागणी पाहता द्राक्ष डाळिंब टोमॅटोच्या बॉक्समधून चोरट्या मार्गाने कांदा निर्यात सुरू झाली त्यात सहभागी निर्यातदार व तस्कर एका कंटेनर मागे पंधरा ते सोळा लाख रुपये निव्वळ नफा हे मिळवत आहेत त्याचा देशातील उत्पादक शेतकऱ्यांना काहीही आर्थिक लाभ नाही ते दर कमी झाल्याने कर्जबाजारी होत आहेत ही स्थिती स्पष्ट करून कांदा तस्करीविरोधात महाराष्ट्र राज्य कांदा निर्यात संघटना व इतर सहकारी संघटनांच्या वतीने ग्राहक व परराष्ट्र मंत्रालय कस्टम बोर्ड यांच्यासह आदी विभागांना लेखी तक्रार ही करण्यात आलेली आहे मित्रांनो अजित शहा महाराष्ट्र राज्य कांदा निर्यातदार संघटना अध्यक्ष यांनी असं म्हटलेलं आहे की निर्यातबंदी असताना परदेशात कांदा तस्करी का होत आहे याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच स्थानिक ग्राहकांना काही होत नाही त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित निर्यात सुरू करून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील याबाबत दक्षता घ्यावी निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा